घोसाळकरांच्या चिरंजीवींची हत्या हे उबाटा अंतर्गत चालू असलेला गँगवॉरचा परिणाम आहे. आदित्य विरुद्ध राऊत हे जे काही गँगवॉर उबाट्या अंतर्गत सुरू आहे, पहिलं फक्त कपडे फाडेपर्यंत होतं, आता गोळी झाडण्यापर्यंत आलेला आहे. अभिषेक घोसाळकर हे आदित्यच्या गँगमधले आहेत आणि हा जो काय मॉरिस आहे त्याचे आणि राऊतांचे काय संबंध आहेत यासाठी जरा त्यांचे सीडीआर तपासले पाहिजे अशी मागणी करीत. ज्या पद्धतीने राऊत तेजसला प्रमोट करतायत त्यामुळे हे गँगवॉर अजून कठोर आणि टोकाचं होत चाललेलं आहे. म्हणून या निमित्त मी मागणी करेन, हा जो कोण मॉरिस आहे त्याचा उद्धव ठाकरे राऊत बरोबर काय संबंध आहे ह्याची चौकशी झाली पाहिजे, त्याचे सीडीआर तपासले पाहिजे. आदित्य आणि राऊतांची संजय राऊतांची नार्को टेस्ट झाली पाहिजे अशी मी मागणी करीन. कारण का हे ह्याच गँगवॉरच्यामुळे हे सगळंचं सगळं आता गोळ्या मारण्यापर्यंत आलेलं आहे. जो मॉरिस राहुल गांधीच्या मुंबईत येणाऱ्या न्याय यात्रेच्या तयारीला लागलेला, जो सगळीकडे उद्धव ठाकरेचे बॅनर लावायचा, तोच आदित्य ठाकरेच्या निकटवर्य असलेल्या घोसाळकरला गोळी घालतो. म्हणून दुसरं तिसरं कोण नाही, बाहेर बोट उचलण्या अगोदर आमच्या उपमुख्यमंत्री गृहमंत्र्यांच्या नावाने खडी फोडण्या अगोदर आमच्या सरकारवर टीका करण्या अगोदर तुमच्या उबाटा अंतर्गत चालू असलेल्या गँगवॉरला थांबवा. नाहीतर आज फक्त घोसाळकरपर्यंत थांबलंय, उद्या हा गँगवॉर मातोश्रीपर्यंत पोचेल, एवढं ह्या निमित्ताने सांगतो.